अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर जर प्रशासन दुख धरणार असेल तर सदस्यांनी बोलायचं की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी तिथल्या अवैध व्यवसायाच्या संदर्भात विषय मांडला या सभागृहामध्ये सन्मान्य राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं मी येऊन तिथे बैठक घेईन माननीय राज्यमंत्र्यांनी येऊन बैठक घेतली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आले त्या लोकप्रतिनिधींनी काही पुराव्यास से तक्रारी केल्या की कसे अवैध धंदे चालले आहेत त्यानंतर या लोकप्रतिनिधींना अक्षरशः अध्यक्ष मोदय टार्गेट करण्याचं काम हे त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि राजेंद्र राऊत यांना तर कुठल्याही परिस्थितीत म्हणजे ओपनच आहे की तुम्हाला कुठल्या तरी गुन्ह्यात घेणारच आणि तुमच्या मुलाला तर फसवणारच शंभर टक्के फसवणार बरं ते जे पी आय आहेत अध्यक्ष मोदय त्यांचा रेकॉर्ड काय किती वेळा सस्पेंड झाले आणि कशा कशात सस्पेंड आणि असे पी आय तिथे जर आपण देत असाल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली छान सगळे अवैध धंदे चालत असतील तर काय आमदाराने चूप बसायचं मुग घेऊन बसायचं मी स्वतः मागच्या डीजीला आणि याही डीजीला त्यांची तक्रार केली मी स्वतः केली तक्रार पुराव्यास केली आहे कारवाई होत नाही कारण काय तर राजेंद्र राऊत अपक्ष निवडून आले तरी आमच्यासोबत बसले आहेत म्हणून कारवाई होत नाही काही लोकांना बरंय राजेंद्र राऊतचं ठेसलं तर जास्त बरं त्यांना हे बरोबर नाही आहे आणि माननीय गृहमंत्री मोदय या संदर्भात खरं म्हणजे राज्यमंत्र्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं किंवा त्यांना एकट्यात विचारा ते बैठकीला गेले होते काय काय तक्रारी त्यांच्याकडे आल्या त्यांना माहिती आहे एकदा विचारा त्यांना आणि अशा प्रकारे जर या सभागृहामध्ये बोललं म्हणून किंवा या सभागृहाच्या अंतर्गत एखादा बैठकीच्या संदर्भातला संदर्भ दिला म्हणून तर लोकप्रतिनिधींवर पोलीस अशा प्रकारे दंडुकेशाही कळत असतील आज अध्यक्ष मोदय मी आज तुम्हाला सांगतो त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे त्याच पत्रही दिलेलं आहे काही कारवाई होणार नाही माहिती आहे पण हे झालं नाही तर काय हरकत नाहीये मी ठरवलंय जर अशा प्रकारची वागणूक मिळणार असेल मी स्वतः त्या ठिकाणी जाईल आणि हजारोचा मोर्चा घेऊन त्या स्टेशनला घेराव हे चालणार नाही या सभागृहातले आमचे अधिकार अशा प्रकारे जर अध्यक्ष महोदय काही पोलिसांना वाटत असेल की आपल्याला संरक्षण आहे योग्य नाहीये आणि कुठल्याच संदर्भात योग्य नाही अध्यक्ष मोदय